आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. नमस्कार, नव महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. आज मी सांगली कुपवाड महानगरपालिका निवडणूक 2018 मध्ये वार्ड नंबर 2 मधील अपक्ष उमेदवार च्या मी सोबत आहे. सांगली कुपवाड महानगरपालिकेची निवडणूक चालू आहे, रणधुमाळी चालू आहे, प्रचाराची रणधुमाळी चालू आहे आणि आज आपल्या न्यूज रूम मध्ये सांगली कुपवाड महानगरपालिकेच्या अपक्ष उमेदवार भाग्यश्री बाळासाहेब माने या वार्ड क्रमांक 2 मधून उभे आहेत. आज त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत, विकासाच्या माध्यमातून आपण त्यांच्यावर चर्चा करणार आहोत. सांगली कुपवाड, नमस्कार. महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सांगली कुपवाड महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीमध्ये आज आपण अपक्ष उमेदवार भाग्यश्री बाळासाहेब माने यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहे. निवडणूक सुरू आहे, प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आणि यामध्ये अपक्ष उमेदवारांची बऱ्यापैकी प्रचार यंत्रणा, पदयात्रा, रॅली पूर्ण झालेली आहे. आज असल्या परिस्थितीमध्ये चिखल असू दे, पाऊस असू दे, वारा असू दे, या सगळ्या उपद्रवामध्ये उमेदवार प्रचार करत आहेत. मी आज थेट उमेदवारांची संवाद साधतोय. नमस्कार, मी सौभाग्यश्री बाळासाहेब माने वार्ड क्रमांक 2 मधून अपक्ष उमेदवार आहे. तसेच त्या 2 नंबर वार्डातील गेले 15 वर्ष काही कामे झाली नसल्यामुळे तेथील लोकांची बरीच तक्रार आलेली आहे. तसेच रस्ते, गटारी यांची कामे भरपूर राहिलेली आहेत, त्यामुळे मला निवडून द्यावी अशी माझी विनंती आहे. आणि लाईट ज्या काही समस्या असतील ते मी पूर्ण करेन निवडून आल्यावर. बगीचा, नाना नानी पार्क असे बरेच कामे तिथे झालेले नसल्यामुळे तेथील लोकांनी मला निवडणुकीसाठी उभं राहण्यास आग्रह धरला आहे, म्हणून मी या वार्डात अपक्ष उमेदवार आहे. या वार्डातील गटारी, रस्ते, परत सांडपाणी याची व्यवस्था नसल्यामुळे तेथील लोकांना डास बरच ह्याचा त्रास भोगावा लागत आहे. आणि ताईने आता सांगितलेलं आहे की वार्ड नंबर 2 मधून मी उभा आहे, मला आपण मी अपक्ष उभा आहे, मला आपण मतदान करावं. खरं तर 15 वर्ष या भागाचा विकास झाला नाही आणि मला या जर निवडून दिलं तर नक्कीच या भागाचा विकास करा असं त्यांनी सांगितलं आहे. कॅमेरामॅन मोहम्मद अख्तारसह अर्जुन हजारे, महाराष्ट्र न्यूज, सांगली.